भाजपा शिवसेना गठबंधन प्रत्याशी हंसराज अहिर के प्रचार के लिए जीवती में भाजपा प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे की मौजूदगी में जाहिर सभा का आयोजन किया गया। भाजपा सेना गठबंधन प्रत्याशी हंसराज अहिर के प्रचारार्थ एक जाहिर सभा का आयोजन जीवती में किया गया। इस सभा में भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे, उम्मीदवार केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर, विधायक संजय धोटे के साथ अन्य मान्यवर मंच पर उपस्थित थे। इस मौके पर विधायक संजय धोटे ने हंसराज अहिर तथा सरकार ने अब तक किए विकास कार्यों का उल्लेख किया। साथ ही केंद्रीय गृह राज्य मंत्री उम्मीदवार हंसराज अहिर एवं भाजपा प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे ने भी अब तक किए गए विकास कार्यों का उल्लेख किया। तो आप स्वयं सुनिए उन्होंने इस संबंध में क्या कहा। या भागात 150 कोटीचा रस्ता हा लाजून गडचांदूर पासून तर परमडोलीच्या शेवटच्या फाट्यापर्यंत तेलंगणा जोडलेल्या भागापर्यंत आपण हा रस्ता नेतो आहे आणि या भागात जीवतीला तसंच या भागात शेंदावला आपण नवीन पीएससी दिली। एका जीवतीला 10 कोटी रुपये दिले आणि शेंदावला 8 कोटी रुपयाचा निधी दिला आणि सगळ्यात जास्त निधी आपण माणिकर पहाडावरच्या रस्त्यांसाठी दिलेला आहे। आणि आदरणीय एखाद्या लोकसभेसारखा विस्तार आहे आणि अशा मोठ्या तालुक्यात मोठ्या विधानसभा क्षेत्रामध्ये अधिकांश ग्रामीण भाग आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, काय उद्योग पण आहे, इंडस्ट्री पण आहे, पण तो आम्हाला खरा रोजगार तो या भागात मिळतो जो त्याला आपण पहाड म्हणतो आमच्या भाषेमध्ये आला। आणि ड्युकी भागातील शेतकऱ्याच्या जमिनी आपण पहाड जाताना तर खडकच खडक जमिनीमध्ये आहे, तरी पण ह्या भागामध्ये खडकावर पीक घेणारा शेतकरी त्याला पाणी देण्याकरता आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत, रस्ते देण्याकरता प्रयत्न केले, वीज कनेक्शन देण्याकरता आम्ही प्रयत्न केले, असं कोणतंही गाव नाही की त्या गावात काही ना काही विकास झालेला नाही आहे। यांच्या प्रमुख या निषयाचं वचन धरून भारतीय जनता पक्षाचे पक्षाला यशस्वी करावं आणि या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचं सरकार आणावं हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। पेट्रोल प्रमाणात पैसे भरावं लागायचे, शेकडा 5 रुपये 7 रुपये 1 लाख रुपये जर बँकेकडून कर्ज काढलं तर 7,000 रुपये तुम्हाला इन्शुरन्स भरावं लागायचे, बँकेचं व्याज भरावं लागायचं 7,000 रुपये इन्शुरन्सचे बँकेचं व्याज, आणि पिकामधून जे पैसे मिळतात त्यातून तुमचं कर्ज फिटत नव्हतं, त्यामुळं शेतकरी थकबाकीत राहत होता आणि थकबाकीत राहिला शेतकऱ्याला पुढच्या वर्षी बँक पैसे देत नव्हती, मग तुमच्या सारखा शेतकरी खाजगी सावकाराकडे जायचा, शेतकऱ्यांना पैसे करायचा, बँकेचं कर्ज सावकाराचं कर्ज दोन्ही फिटत नाही म्हणून आत्महत्या करायला लागायचा। नरेंद्र मोदीच्या सरकारनं निर्णय घेतला शेकडा 5 रुपये शेकडा 7 रुपये तर खरीपाची पेरणी असेल आणि रब्बीची पेरणी असेल तर फक्त 1.5 रुपये विमा घ्यायची पद्धत मिळवली। एका बाजूला काँग्रेसचं सरकार घेत होत 7 रुपये, आमचं सरकार घेत 2.5 रुपये, काँग्रेसचं सरकार घेत होत 5 रुपये, आमचं सरकार घेत 1.5 रुपया। पण तुम्हाला माहिती आहे विमा कंपनी काही सरकारची कंपनी नाही आहे, ती कंपनी आहे, त्या कंपनीकडे आजही 7 रुपये भरावं लागतात, 5 रुपये भरावं लागतात, पण काँग्रेस सरकार 7 ते 7 रुपये तुमच्याकडून घ्यायचं, 5 ते 5 रुपये तुमच्याकडून घ्यायचं, पण मोदीजीचं सरकार तुमच्याकडून घेतं 1.5 रुपया आणि 3.5 रुपये आपल्या सरकारच्या तिजोरीतून तुमच्या नावाच्या विमा कंपनीला भरतं आणि तेव्हा तुम्हाला विमा माफ होतो, मंजूर होतो। इस जाहिर सभा में बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी थी।